केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रामध्ये एप्रिल 26, 7 मे 13, मे 20 आणि मे 25 या तारखांना मतदान पार पडणार आहे. महायुतीच्या जागांवर देखील शिक्कामोर्तब झाला आहे, पण शिंदे गटाच्या 5 विद्यमान खासदारांचं तिकीट धोक्यात आलं आहे. भाजप हायकमांडने शिंदे गटाला 13 जागा सोडण्यास सहमती दर्शवली असली तरी यातील 5 जागांवरील उमेदवार बदलावे लागतील अशी अट घातली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या 5 विद्यमान खासदारांची उमेदवारी धोक्यात आली आहे असे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुका पार पडण्यापूर्वीच भाजप शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार भाजपला लोकसभेच्या 30 जागा मिळणार आहे, तर शिंदे गटाला 13 जागा, अजित पवार गटाला 4 जागा आणि मनसेला 1 जागा मिळणार आहे. आजही भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीत राज्यातील काही उमेदवारांच्या नावांचा समावेश असणार आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.